मोदी म्हणतात आहेत मी 400 जागा घेऊन येईल, 150 जागा आणून दाखव. पूर्ण भारतीय जनता पक्ष आणि RSS ला देशाची माफी मागायला लागली असती की खोटाळली आहात तुम्ही. काय तर आम्ही असणारा विश्वगुरु होतो. अरे पहिल्यांदा गल्लीतले गुरु व्हा आणि मग विश्वगुरु व्हा, तर तुम्हाला ठोकल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात. तुला बडवल्याशिवाय मी राहणार नाही आणि नंतर ज्यांनी आदेश दिलाय त्याला आम्ही बडवल्याशिवाय राहणार नाही लक्षात. काल वर्धा येथे वंचित बहुजन आघाडीची महाएल्गार सभा पार पडली. या सभेला लाखोचा जनसागर उसळला होता. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी तुफान फटकेबाजी करत राज्यातल्या फडणवीस शिंदे आणि केंद्रात मोदी शहांचा चांगला समाचार घेतला. प्रकाश आंबेडकरांनी अक्षरस भाजपचा इतिहास काढत पितळ उघडं पाडलं. मोदी खोटाडा आहे, तो विश्वगुरु कसला, तो गल्लीतला साधा गुरु देखील व्हायच्या लायकीचा नाही, असा जोरदार हल्ला बोल प्रकाश आंबेडकर यांनी मोदी शहावर केला. दैदेबान फुंडकर हे असणाऱ्या पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीमध्ये बोलवलेल्या बैठकींना हजर राहतात, वंचितच्या वतीने हजर राहतात आणि त्यांना निरोप येतो काँग्रेस पक्षाच्या वतीने की तुम्हाला अशोक चव्हाणांशी बोलायचं आहे. आणि आपण काय बघतोय तर अशोक चव्हाणच गायब. आता त्यांनी बोलायचं कोणाशी? हे दडपशाहीचं जे धोरण आहे, इलेक्शन लागेपर्यंत अजून वाढेल. आपण काही नावं सोशल मीडियावरती ऐकतोय, मध्य प्रदेशमधली आहेत, महाराष्ट्रातली आहेत, ते BJP च्या खेम्यामध्ये जाणार आहेत. मी या सगळ्या मंडळींना म्हणतो तुम्ही खुशाल जा, लाज लज्जा अजिबात ठेवू नका, पण कुटुंबाला जेल जाण्यापासून वाचवा. जे काही RSS BJPचं सरकार आहे धमकवते, ब्लॅकमेलिंग करते की तुम्हाला तर आम्ही पकडू, आमच्याकडे आला नाही तर तुम्हाला आम्ही पकडू, जेलमध्ये टाकू, पण तुमच्या सोबतीला तुमचं कुटुंबही असेल हे लक्षात घ्या. म्हणजे कुटुंबालाही पकडल्या जाणार अशी परिस्थिती आहे. कुणालाही वाटत नाही की आपलं कुटुंब याला कायम स्वरूपही पोलिसांनी पकडले हा शिक्का मोर्बत व्हावा. आणि म्हणून मी म्हणतो जा, खुल्या दिलाने जा, खुल्या मनाने जा, पण जाताना एक निश्चय करा आणि तो म्हणजे लोकसभेच्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पक्षाला लोळवल्याशिवाय राहणार नाही हा निर्णय आपण त्या ठिकाणी करा. भारतीय जनता पक्षातले RSS चे काही निष्ठावंत म्हणतात प्रकाशराव आमचे असणारे दिवस वाईट आले. मी म्हटलं वाईट कसे आले? वरती सत्ता आहे, खाली सत्ता आहे. ते म्हटले बरोबर, आमची वरती सत्ता आहे, खाली सत्ता आहे, पण खुर्च्या आमच्याकडे नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. सत्ता वरती आहे आणि सत्ता खाली आहे, पण खुर्च्याच नाही आहेत, ते दुसरे जणच पळवत आहेत अशी परिस्थिती. तर मी त्यांना विचारलं डोक्यामध्ये काय चाललंय एवढं फक्त सांगा. मी त्यांना म्हटलं डोक्यामध्ये काय चाललंय तेवढं सांगा. ते म्हटले अजून तुमच्या सभा मोठ्या होऊ द्या. म्हटलं आमच्या सभा मोठ्या होतील पण त्याच्याने तुम्हाला काय? इशाऱ्यामध्ये म्हणतात आगे आगे देखो क्या होता है. म्हटलं तुमचा इशारा माझ्या लक्षात आला, जे गेलेत आणि ज्यांना उमेदवार मिळणार त्यांचं काही खरं नाही असं मला त्या ठिकाणी दिसतंय. म्हणजे आगीतून उठून फुफाट्यात झाल्यासारखी त्याची परिस्थिती होईल की काय अशी शंका आहे. म्हणजे जो गेला तो राग घेऊन गेलाय, तो राजीखुशीने गेलेला नाही. कुटुंबाला जेलमध्ये टाकेल, कुटुंब जेवणमध्ये जाऊ नये म्हणून तो असणारा पक्षांतर करतोय. आणि दुसऱ्या बाजूला जो ओरिजिनल वर्कर आहे, ज्यांनी हे सगळं उभं केलंय, तो असणारा म्हणतोय वरची सत्ता आली आणि खालची सत्ता आली पण मीच उपाशी राहिलो अशी परिस्थिती आहे. आता ह्याला आग मीच लावल्याशिवाय राहणार नाही हे असणारा लक्षात. ही परिस्थिती त्या सर्वेक्षणकर्त्याला दिसत नाही. जे सर्वेक्षण आले मोदी म्हणतात आहेत मी 400 जागा घेऊन येईन, आम्ही मोदीला म्हणतोय 150 जागा आणून दाखव. आजच्या परिस्थितीमध्ये 150 जागा तू आणून दाखव,
आणि म्हणून मित्रो एका प्रकारचं भीतीचं वातावरण, दमदाटीचं वातावरण याची सुरुवात झाली 2014 पासून ते 2024 या कालावधीमध्ये। इथला व्यापारी जो आहे त्याला आगाह करतो, त्याला चेतावणी देतो की आता सर राजकीय नेत्यांचा नंबर लागलाय धाडी घालण्याचा, त्यांचा नंबर संपला आणि पुन्हा तुम्ही नरेंद्र मोदीला तिसऱ्यांदा आलं तर तुमचा नंबर आहे, एवढं लक्षात घ्या। व्यापाऱ्यांचा नंबर आहे, तुम्ही आता द्या पैसे आणि या निवडणुकीमध्ये मतदान दिलं आणि पुन्हा मोदीला बसवलं तर ईडी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या। कारण का वाघाला माणसाचं रक्त लागलं की तो दुसरी शिकार करतच नाही। तसे या सरकारला कष्ट करून पैसे कमवण्याच्या ऐवजी धाडी घालून पैसे कमवा। राजकीय नेत्यांची लाईन संपली, मोठमोठ्या इंडस्ट्रियलिस्टची लाईन संपली तर तुम्ही आहात फायरिंग लाईनवरती, हे लक्षात घ्या। राजकीय नेत्याला आणि इंडस्ट्रियलिस्टला वाचवायला आत्ताची जनता तरी आहे। उद्याच्या या कालावधीमध्ये व्यापाऱ्यांना आगाह करतो की तुमच्यासाठी लढण्यासाठी माणसंच शिल्लक राहणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे। तेव्हा वेळेस सावध व्हा, ज्याच राजकीय नेत्यांचं झालंय ते तुमचं व्हायचं नसेल तर भारतीय जनता पक्षाला पुन्हा सत्तेवरती येऊ न देऊ नका, ही दक्षता तुम्ही त्या ठिकाणी असताना बाळगा। नाही तर मी सांगितल्याप्रमाणे जसे इथल्या राजकीय नेत्यांना अमरावतीच्या सभेमध्ये सांगितलं, अरे बाबा दोनच मार्ग तुमच्याकडे राहिलेत, एक तर एकत्र या नाही तर जेलमध्ये जा। तसं व्यापारी आपल्यालाही सांगतो, रामाच्या नावाचा असताना हे सरकार स्तंभ माजवते याच्याबद्दल दुमत नाही। ज्याला कोणाला ज्या ज्या देवांना किंवा देवींना असताना पूजा अर्चा करायची आहे त्यांना पूर्ण मुबलक आहेत या देशामध्ये। देवाच्या नावाने भावनिकता निर्माण करायची आणि सत्ता कॅप्चर करून घ्यायची, सत्तेवरती बसायचं आणि नंतर ज्यांनी बसवलं त्याच्याच घरी धाड घालायची अशी जी अवस्था आहे ती पहिल्यांदा तुम्ही असताना ओळखा। धाडी घालणं वाईट आहे असं मी मानत नाही, धाडी घालणं वाईट आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही। ज्यांनी चुका केल्यात त्याच्यावरती तुम्ही धाडी घाला, पण 10 वर्षामध्ये एक धाड अशी दाखवा तुम्ही घातलेली आहे त्याचा सगळा रेकॉर्ड कोर्टासमोर ठेवलेला आहे आणि कोर्टाने त्याला सजा दिलेली आहे, असं एक तरी कुटुंब, एक तरी व्यक्ती तुम्ही आम्हाला असताना दाखवा। ना मैं खाऊंगा ना खाने दूंगा, अरे लेखा दुसरा घोषणा करू नको, ज्यांनी खाल्ले त्याचे कागदपत्र कोर्टाला का सादर केले नाही याचा पहिल्यांदा खुलासा कर। काँग्रेसवाले नालायक आहेत, मी त्यांच्या जागी असतो तर हाच निर्णय घेऊन पूर्ण भारतीय जनता पक्ष आणि RSS ला देशाची माफी मागायला लागली असती की खोटाळले आहात तुम्ही, तुम्ही खोटाळले आहात। वर्तमानपत्र तुमच्याकडे आहे, टीव्हीचे मालक तुमच्याकडे आहेत आणि म्हणून तुम्ही आज काही खोटं बसवणार आहात। लोकांनी विश्वास ठेवला आणि इथली सत्ता भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये दिली की जेणेकरून हे चोरी पकडतील, 2.5 लाख चोरल्या गेलेले आहेत ते सरकारच्या तिजोरीमध्ये येतील आणि चोराला जेलमध्ये घालतील। पण आपल्याला दिसतंय काय, चोराने पोलिसाने चोरी पकडण्याच्या ऐवजी चोराबरोबरच पोलिसांनी हातमिळवणी केली का हा शंका यायला लागलेला आहे। जे खोटाळले आहेत फसवे आहेत यांच्या हातामध्ये पुन्हा 5 वर्ष आपण देता कामाने ही असताना लक्षात घ्या। आता त्यांनी जिना सह्य केलेला काय तर आम्ही असताना विश्वगुरु होतो, अरे पहिल्यांदा गल्लीतले गुरु व्हा आणि मग विश्वगुरु व्हा। त्या मॉरिशस सारख्या स्थिती जायला लागली तर तुम्हाला ठोकल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात घ्या। आणि आज तेच दिल्लीमध्ये घडतंय,
त्या शेतकऱ्यांनी पोलिसाला सांगितलं तू अडव, तू अश्रू दूर सोडतेस तेवढं सोड, त्याच्या पुढे जर गेलास तर तुला बडवल्याशिवाय मी राहणार नाही, आणि नंतर ज्यांनी आदेश दिला त्याला मी बडवल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात. आरागच या देशामध्ये उंबरठ्यावरती येऊन ठेपलेली आहे. हे आयाराम गयाराम जे आहे हे राजकर्ते आहेत लक्षात घ्या, यांच्या मार्फत कारभार चाललाय, आणि त्यांचा कारभार कसा चाललाय ते एकमेकांवरती गोळ्या घालण्याचा कारभार त्या ठिकाणी चाललेला. आज काही घालायला घाल लागलेत, उद्या या लूट आम्हाला मिळाली नाही म्हणून एकमेकाला गोळ्या तरी घालतील अशी परिस्थिती. आज असणारं राजकारणातलं पाणी पूर्णपणे गढूळ झालेलं आहे, पिण्यालायक राहिलेलं नाही, त्याच्यामध्ये नवीन पाणी टाकून चालणार नाही, तर होलसेल ते पाणी बदलावं लागेल आणि ते असणारं माठ नव्यानं भरावं लागेल, तेव्हा कुठं त्या ठिकाणी पिण्यालायक ते पाणी होणार आहे. तेव्हा हा माझा नातेवाईक आहे, हा माझ्या जातीचा आहे, हा माझ्या धर्माचा आहे, याला प्राधान्य यावेळेस दिलं तर जी अशांतता तुम्हाला दिल्लीमध्ये दिसते ती गल्लीपर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही हे असताना लक्षात घ्या. राजकर्ता उमदा किती झाला, त्याचं उत्पाद किती चाललेलं आहे. इथला पंतप्रधान पुन्हा त्याला संधी द्या का द्या तर म्हणतो माझ्या समोर कोण आहे. या देशातल्या अनेक लोक अशी आहेत की या पंतप्रधानापेक्षा चांगले पंतप्रधान त्या ठिकाणी होऊ शकतात अशी परिस्थिती आहे. अख्खा मीडिया हातात धरून उभं कोणाला करतात तर राहुलला उभं. मोदी माझा असणारा आपल्याला आव्हान आहे की उरलेले नेते जे आहेत तुमच्यावरती बोलतात त्यांना स्पेस द्या आणि त्यांचं उत्तर द्या ना, आणि मग प्रचार करायचा. तुम्ही काय राहुल गांधीला तुम्ही मुख्यमंत्री करणार का, राहुल गांधीला तुम्ही पंतप्रधान करणार का, त्याच्यापेक्षा मोदी बरे नाहीत का, तुम्हाला पुन्हा घराणेशाही चालवायची आहे का. ज्याच्याकडे कार्यक्रम नसतो तो असे साईड प्रश्न उचलतो, सगळ्यात मोठे करतो आणि मग सांगतो बघा अरे पण इथल्या असणारा बेरोजगार आहे, बेरोजगारी वाढलेली आहे त्याच्यावरती बोल. त्या बेरोजगार आम्हाला हरकत नाही, तुम्ही बेरोजगाराच्या हाताला काम देणार असाल तर दोन नाही तीन नाही चार वेळा सत्ता देऊ, पण पहिल्यांदा काम तर करून दाखवा. मोदीजी तुमच्या असणाऱ्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये जे कामाला होते त्याच्यापैकी 5% बेरोजगारांमध्ये आले हे लक्षात घ्या. तुम्ही बेरोजगारी कमी केलेली नाही, तुम्ही बेरोजगारी कमी केलेली नाही तर बेरोजगारी 5% तुम्ही वाढवलेली आहे आणि पुन्हा तुम्हाला वाढवायचं आहे आणि म्हणून तुम्हाला सत्तेवरती बसवायचं. मोदीजी एक लक्षात घ्या, बीजेपीवाले एक लक्षात घ्या, आज तुम्ही वर्तमानपत्रातून त्याचा आवाज दाबला, टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही त्याचा आवाज दाबलात, पण मतातून त्याचा आवाज तुम्ही दाबू शकणार नाही हे पहिल्यांदा असताना लक्षात. त्याचं माध्यम त्याला सापडलेलं आहे, ते माध्यम त्याच्या हातामध्ये आहे आणि ते माध्यम घटना बदलून तुम्ही काढून घेण्याचा प्रयत्न करताय हेही आमच्या लक्षात. ही घटना कुशकामी आहे, घटना आता काहीच काही उपयोगी नाही, देशातले प्रश्न सोडवले नाहीत म्हणून बदला, बदला नाही तर मताचा अधिकार काढून घ्या आणि म्हणून तुम्ही असताना सगळा खटाटोप चाललेला. सावध आपण आता असताना झालं, तुम्ही पक्ष फोडा मान्य आहे, ती तुमची ताकद आहे. कुठल्याही माणसाला तुम्ही सांगितलं की तुझ्या कुटुंबातल्या माणसाला मी आत्मत टाकतो की तू गडबडगळीत होतो आणि म्हणतो तू सांगशील मी करेन, ती व्यक्ती तेवढीच मर्यादित आहे, पण मतदार काय. प्रत्येक मतदाराला तर तुम्ही जेलमध्ये टाकू शकत नाही. गेल्या 10 वर्षामध्ये राजकीय नेते आणि इथला असणारा इंडस्ट्रीवाले किंवा मोठे उद्योजक असं म्हणा, भारतीय जनता पक्षाने एकंदरीत 1.5 लाख लोकांवरती असणाऱ्या धाडी घेतल्या. याच्यापैकी किती जणांना कोर्टाने सजा दिली एवढं फक्त असणारं सांगा. धाडी घालला तुमचा अधिकार होता, धाडी घालला हा तुमचा अधिकार होता, तो तुम्ही वापरलात, पण धाडी घालून हा दोषी आहे हे कोर्टाने अजून कुठं सांगितलं. तुम्ही या धाडी घातल्यात
तो दोषी होता म्हणून नाही, तुम्ही धाडी घातल्यात याचं एकमेव कारण की तो तुमचं ऐकत नव्हता. तुम्हाला जे पाहिजे होतं ते तो करायला तयार नव्हता म्हणून तुम्ही धाडी घातल्या. आणि म्हणून आज तुम्ही एकही को दाखवू शकत नाही की ह्याला आम्ही असताना सजा दिली म्हणून. दोन दोन अडीच अडीच वर्ष लोक जेलमध्ये राहिली एवढीच परिस्थिती आहे. आणि नंतर कोर्टाने सांगितलं आम्ही यांना बेलवरती सोडतो, याचं कारण की शासन पुरावा आणत. आणि म्हणून मित्रो माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे की ही आणीबाणीची परिस्थिती आहे. याही निवडणुकीमध्ये लोकशाही बरोबर संविधान सुद्धा वाचवायचं. म्हणून हे निवडणूक आपण आपल्या हातामध्ये घेतली पाहिजे. उद्या कोणतरी प्रचाराला येईल, उद्या कोणतरी प्रचाराला येईल याची वाट न बघता मीच इथला असणारा प्रचारक आहे. आणि मीच गल्ली गल्ली त्या ठिकाणी म्हणणार आहे, चौका चौकावरती म्हणणार आहे की माझं मत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मी टाकणार. आणि या दोन्ही वाचवायचे असेल तर माझं मत हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जोराने आपण गल्ली गल्लीमध्ये म्हणाल, चौका चौकामध्ये म्हणाल ही अपेक्षा बाळगतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, जय भारत. यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.